राज्यामध्ये लवकरच 20,000 पदांसाठी पोलीस भरती काढण्यात येणार आहे। गृह विभागाच्या बैठकीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आता 20,000 पदांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे। राज्यात लवकरच 20,000 पदांसाठी पोलीस भरती होईल। गृह विभागाच्या आजच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली। महत्त्वाचा अजून एक निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी घेतलेला आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात 2 वर्षाची भरती आता आम्ही हातामध्ये घेतो आहोत आणि साधारणपणे एक अंदाजे 20,000 पद ही पोलिसांची आम्ही भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही लवकरात लवकर एक ॲड आमची निघाली आहे जो 7,500-8,000 अजून 12,000 एक ॲड ही लवकरच आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। त्यामुळे एक मोठ्या प्रमाणातली ही भरती पोलिसांची या ठिकाणी आम्ही करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपल्याला फक्त अभ्यासावर ध्यान द्यायचं आहे, म्हणजे लेखी परीक्षेची तयारी व शारीरिक चाचणीची तयारी करायची आहे, जे की आपल्याला मैदानी स्वरूपामध्ये आपल्याला देता येईल। आणि त्यामध्ये मित्रांनो, ही जी भरती आहे ती नक्की होणार आहे, त्यासाठी कोणत्याच विचारामध्ये राहू नका आणि आपण बिलकुल वेळ न घालवता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे। मित्रांनो, फक्त एवढंच सांगू शकतो, ॲड कधी पण येऊ शकते व त्या ॲडची आपल्याला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या स्वरूपात मिळत जाईल। त्यासाठीच मित्रांनो, आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजेच काय, येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील। नोटिफिकेशन मिळण्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या बेल आयकॉनला पण आपण ओके करा, म्हणजे काय होईल, त्या माध्यमातून आपले प्रत्येक नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचे आपल्याला भेटत जातील। आणि त्यासाठीच आपल्या या व्हिडिओला आत्ता लाईक करायला विसरू नका मित्रांनो, लाईकमुळे आपल्या मला प्रोत्साहन भेटत जाते मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। त्यासाठीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। तर मित्रांनो, आपण ही आनंदाची बातमी आत्ताच नुकतीच पाहिलेली आहे, त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे की 20,000 पदांची नवीन भरती करणार व त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही भरती नक्की पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अभ्यासावर ध्यान द्यायचं आहे फक्त आणि आपल्या मैदानी चाचणीवर। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ही भरती नक्की पाहायला मिळणार आहे मित्रांनो, त्यासाठी आत्तापासूनच आपण तयारीला लागा, वेळ घालवू नका, वेळ खूप कमी आहे मित्रांनो। आणि आपण नुकतीच मगाची भरती पाहिलेली असेल, आपला मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला होता, त्यामध्ये मी आपला हा व्हिडिओ नक्की आपल्याला शेअर करील, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो, त्यासाठी तो पण व्हिडिओ पहा। म्हणजे ती भरती आपली की 7,231 पदांसाठी ती कधी पण रिलीज होऊ शकते, त्याची जाहिरात निघू शकते मित्रांनो। आणि त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय नुकतीच ती ॲड आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर ही भरतीसुद्धा आपली नक्की होणार आहे मित्रांनो। त्याची ग्वाही कोणी दिलेली आहे, तर देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला फक्त अभ्यासावर ध्यान द्यायचं आहे, म्हणजे लेखी परीक्षेची तयारी व शारीरिक चाचणीची तयारी करायची आहे, जे की आपल्याला मैदानी स्वरूपामध्ये आपल्याला देता येईल। आणि त्यामध्ये मित्रांनो, ही जी भरती आहे ती नक्की होणार आहे, त्यासाठी कोणत्याच विचारामध्ये राहू नका आणि आपण बिलकुल वेळ न घालवता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे। मित्रांनो, फक्त एवढंच सांगू शकतो, ॲड कधी पण येऊ शकते व त्या ॲडची आपल्याला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या स्वरूपात मिळत जाईल। त्यासाठीच मित्रांनो, आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजेच काय, येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील। नोटिफिकेशन मिळण्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या बेल आयकॉनला पण आपण ओके करा, म्हणजे काय होईल, त्या माध्यमातून आपले प्रत्येक नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचे आपल्याला भेटत जातील। आणि त्यासाठीच आपल्या या व्हिडिओला आत्ता लाईक करायला विसरू नका मित्रांनो, लाईकमुळे आपल्या मला प्रोत्साहन भेटत जाते मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। त्यासाठीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।